सर शुरुआत करें प्लीज। ओके ओके मैम। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर भोकरे एस एम, सहाय्यक प्राध्यापक पशु वैद्यकीय महाविद्यालय क्रांतिसिंह नाना पाटील शिरोळ येथे कार्यरत असून आज मी सर्वप्रथम सर्व आलेल्या शेतकऱ्यांचे स्वागत करतो। तसेच आपल्या किसान फोरम मध्ये सुद्धा मी सर्वांचे स्वागत करतो की आपला जो विषय आहे आज शेळी पालन त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की आपला भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून प्रसिद्ध आहे। तर ह्यामध्ये कृषी, ज्यावेळेस आपण कृषी करतो त्या कृषी सोबत कृषी संलग्न जो आहे व्यवस्थापनाचा विषय असो, त्यामध्ये शेळी पालन असेल, मेंढी पालन असेल, तसेच कुक्कुट पालन असेल, बटेर पालन असेल, ह्या सर्व शेती उपयुक्त जोडधंदा आपण शेतकरी करत असतो। तर त्यामध्ये हा एक महत्वाचा शेळी पालन हा व्यवसाय आपल्या शेतकऱ्यांना शेती याच्या निगडीत जसं आपण म्हणतो आपण केला जातो। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण जो चर्चा करणार आहे त्यामध्ये शेळी पालन हा विषयावर आपण बोलणार आहे। तर शेळी पालन आणि त्याचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो व्यवस्थापनाचा। तर आज आपल्या सर्वांना माहित आहे की शेळी पालन हा एक सर्वसामान्य असा शेतीला जोडधंदा म्हणून आपण त्याचा उपयोग केला जातो। तर दिवसेंदिवस आपण पाहतच आहात की अधिकाधिक शेतकरी व्यवसायाकडे वळत आहेत। त्याचे मुख्य कारण म्हणजे की हा व्यवसाय कमी भांडवलात सुरू करता येतो। तर आपल्या सर्वांना माहित आहे की कमी भांडवल करून हा व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय करत असताना, जसे समजा गाय पालन आहे, म्हैस पालन आहे, किंवा जो डेअरी ज्याला दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन म्हणतो, यामध्ये सुरुवातीला आपल्याला अतिशय जास्त भांडवल लागते। तर हे भांडवल आपल्याला फार कमी पैशामध्ये करून हा शेळीपूरक व्यवसाय आपण करू शकतो। ज्यामध्ये की जसे अल्पभूधारक असेल, ज्यांच्याकडे जमीन कमी आहे, ज्यांच्याकडे भूमिहीन आहे, ज्याला जमीनच नाही, किंवा शेतमजूर असेल, हा सुद्धा व्यवसाय आपल्या कुटुंबाच्या मदतीने करू शकतो आपण। ह्यामध्ये कुटुंबाच्या मदतीने कसा करू शकतो, तर आपल्याला माहिती आहे की ज्यांच्याकडे कमी कुटुंब आहे, की एखादी महिला असेल की घरी राहत असेल, तिचा उपयोग करून आपण हे सुद्धा व्यवसाय आपण करू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, शेळ्यांचा संख्येत फार कमी काळात वाढ होते। तर महत्वाचं कारण म्हणजे की ह्याच्या साधारणतः 12-14 महिन्यामध्ये 2 वेळेस शेळी आपल्याला हे पिल्लांना जन्म देते आणि त्यामध्ये जुळे देण्याचे प्रमाण अधिक असते। गाभण काळ सुद्धा फार कमी असतो, जसे की आपल्याला माहितच आहे की 150 दिवस आपण पकडतो, त्यामध्ये ह्याच्यात आपण त्या कमी काळामध्ये आपल्याला त्यापासून म्हणजे मिळतात। वगैरे साहेब, हा मॅडम, फक्त मागचा पडदा थोडा सरकवता येईल का? मागून तुमच्या मागून उजड खूप येतोय। उजड येते का? एकच मिनिट मॅडम, सरकवतो। एक आता दिसतंय का मॅडम व्यवस्थित? आता पडत नाही ना प्रकाश? नाही, आता व्यवस्थित आहे, सुरू करा पुढे। ओके ओके, धन्यवाद मॅडम। तर शेतकरी मित्रांनो, आज जे आहे की कमी याच्यात आपण अल्पभूधारक असेल, जमीन भूमिहीन शेतकरी असेल, तो हा व्यवसाय करण्यास काही आपल्याला अडचण येत नाहीत। तर ह्यामध्ये शेळ्यांच्या संख्येत फार कमी वाढ झाला आपण म्हणतो, बहुतेक शेळ्या जुळे देण्याची किंवा तिळे ज्याला 3 पिल्ले म्हणतो असा प्रकार आपल्याला दिसून येते। तर त्यामध्ये शेळ्यांना खायला कमी लागते, त्यामुळे त्यांची चाऱ्याची खाद्याची गरज सुद्धा ही कमी चाऱ्यामध्ये आपल्याला भागवता येते। तर त्या कोणत्याही हवामानामध्ये तसेच कुठल्याही प्रदेशात सुद्धा हे तग धरून देऊ शकतात। तर सर्वात महत्वाचे म्हणजे मांस, दूध, ज्याच्यापासून आपल्याला फायदा मिळतो, जसे की मांस उत्पादन असेल, दूध उत्पादन असेल, लेंडीखत असेल, हे आपल्या शेतकऱ्याला असेल, त्यात सर्व उत्पादन आपल्याला शेळी पालनापासून मिळते। तर आपल्याला सर्वांना माहितच आहे की मांस जो आहे शेळीपासून जे मिळणार आपल्याला आहे, आता दूध जे आहे शेळ्यांचं दूध मागच्या 1-2 महिन्यापूर्वी आपण न्यूजवर पण सर्वांनी पाहिलं आहे की शेळीचे दूध हे अतिशय पौष्टिक आणि पचण्यासाठी सुद्धा चांगले असते। नवीन बाळ असेल, गर्भधारण महिला असेल, त्यांना त्यास दूध उपयोगात येतो। त्याचप्रमाणे शरीरातील पांढऱ्या पेशी वाढवण्यासाठी याचा उपयोग केला जातो, म्हणून त्या शेळीच्या दुधाच्या उत्पादनाला सुद्धा सध्या डिमांड आहे, तसे आपण शेतकरी त्याचं करू शकतात। तर बकरीच्यासाठी आपण बोकड तयार करू शकतो, त्यासाठी सुद्धा आपण हे शेळी पालन करून बकरीच्या वेळेस आपण जसे विकले, तर आपल्याला माहिती आहे की साधारण बोकडाची किंमत बाजारात 15-20 हजार मिळते।
पण आपण जर बकरीचा बोकड केला तर त्यामध्ये आपल्याला 1 लाख पर्यंत सुद्धा काही बोकड हे आपल्या मुंबईच्या बाजारामध्ये आपल्याला विक्रीस मिळतात. हे सुद्धा आपण त्यापासून उपयोग करून करू शकतो. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे लेंडी खत, आपल्या शेतीसाठी शेतीचं खत वापरून जे सध्याचे केमिकल जास्त प्रमाणात आपण शेतीत वापरतो ते कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला लेंडी खत वापरून आपल्या शेतीमध्ये उत्पादन अधिक घेण्यासाठी आपल्याला त्याची मदत मिळते. तर शेतकरी मित्रांनो, हा व्यवसाय करत असताना आपल्या व्यवस्थापनामध्ये महत्वाच्या बाबी म्हणजे सर्वात एक नंबर म्हणजे शेळ्याचे व्यवस्थापन, त्यामध्ये आहे तुमच्या घराचे व्यवस्थापन, त्यानंतर शेळ्यांच्या खाद्याचे व्यवस्थापन आणि त्यांचे आरोग्य व्यवस्थापन, ह्या 3 महत्वाच्या बाबी आपण आज डिस्कस करणार आहोत. तर हा व्यवसाय करत असताना आपल्याला सर्वप्रथम काय केलं पाहिजे की शेळ्यांची सुरुवातीला आपण त्याची शेळी बाजारात विकत घेताना काय कशी घेतली पाहिजे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं असतं. तर ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो, की शेळी कशी घेतली जाते, ती कशी आपण तिचं निवड केली पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण सुरुवातीला बघणार आहोत. सर्वप्रथम आपण जेव्हा हा व्यवसाय करत असताना आपल्याला सुरुवात कशी करायची की शेळी निवड करायची, शेळ्यांची निवड कशी केली पाहिजे. तर शेळ्यांची निवड ही त्यांच्या शरीराच्या आधारे केली जाते. त्यानंतर दुसरा जो आहे तो वंशावळीच्या नोंदीच्या आधारे आपण त्यांचा वंशावळीचा म्हणजे पूर्वजांचा त्यांच्या माहितीनुसार, समजा एखादा नर असेल त्याचं वजन जास्त असेल किंवा एखाद्या शेळी जुळे देतात, 3 पिल्ले देतात आणि एखादी शेळी कधीच, आता बऱ्याच वेळेस काही प्रॉब्लेम्स असतात त्यामध्ये आजार कमी आजार असलेली शेळी, अधिक दूध देणारी शेळी, ह्या सगळ्या नोंदीनुसार आपण शेळ्यांची निवड करतो. तर सर्वसाधारणपणे शेळी पालनामध्ये आपण बघतो की शेळी पालन हे 3 पद्धतीने केले जाते. एक म्हणजे पारंपरिक पद्धत, दुसरी म्हणजे अर्धबंदिस्त आणि तिसरी म्हणजे बंदिस्त पद्धत. तर अर्ध जी पारंपरिक पद्धत आपल्या सर्वांना माहिती आहे की एक ज्यांच्याकडे 2-3 शेळ्या असतील त्या शेळीला आपण एक छोटासा लांब दबा बांधतो आणि ती छोट्या छोट्या जिथं तिथं चारा असेल तिथं तिला बांधून सोडतो आणि त्या आपल्या एरियामध्ये ती चारा खात असते. तर ह्या सर्व गोष्टी करत असताना आपण आपल्या शेळीला पारंपरिक पद्धतीनं व्यवस्थापन करत असताना फक्त तिला थोडा एरिया खाण्यासाठी देतो. पण अर्धबंदिस्त मध्ये शेळ्या हे आपल्या शेड मध्ये, आपण सर्वप्रथम काय करतो 12 वाजेपर्यंत शेळ्या आपल्या शेडच्या बाहेर जिथे काही जिथे अवेलेबल जागा असेल, पुरण असेल किंवा जंगल एरिया असेल तिथे सोडतो आणि त्यानंतर आपण आपल्या शेळ्या हे घरामध्ये ठेवतो, त्याला अर्ध बंदिस्त म्हणतो. आणि दुसरा जो आहे सध्याचा त्याला म्हणतो आपण पूर्ण बंदिस्त शेळी पालन. हे पूर्ण बंदिस्त शेळी पालन सध्या आपल्या बऱ्याच व्यावसायिकांनी हा व्यवसाय सुरू केला आहे की जागा कमी दर वरच्यावर काय होत चाललेलं आहे की प्रत्येक ठिकाणी जागा कमी होत चाललेली आहे, जनावरांना खाण्यासाठी खाद्य मिळत नाही किंवा चारा उपलब्ध नाही, झाडांची कटिंग होत आहे, बिल्डिंग होत आहेत, शहरीकरण वाढत असल्यामुळे हा बंदिस्त शेळी पालनाचा एक नवीन कन्सेप्ट आपल्याकडे आलेला आहे. ह्यामध्ये आपण पूर्ण शेळी बंदिस्तपणे पालन करू शकतो. ते आपण पुढे तुम्हाला घराच्या वेळेस स्लाइड दाखवणारच आहे. तर शेळीची निवड करत असताना सर्वप्रथम जे आपण बघितलं त्यांच्या शरीराच्या ह्याच्यावर, आता हा फोटो तुम्हाला दिसतोय सर्वांना की शेळी पालन करत असताना, आता दोन्ही फोटोमध्ये जेव्हा आपण बघतो हे ह्या फोटोमध्ये आणि ह्या फोटोमध्ये फरक काय की जेव्हा आपण बाजारात एखादा बोकड विक्रीस येत असेल किंवा एखादा शेतकऱ्याकडनं व्यापाराला विकत असेल तो व्यापारी हा हात लावून असं शेळीच्या पाठीमागच्या भागामध्ये बघत असतो. तर शेतकरी मित्रांनो, हा म्हणजे काही त्याचा पाठीमागचा भाग जो आहे त्या पाठीवर किती प्रमाणात फॅट आहे त्यावर त्याची सिलेक्शन केली जाते. जर समजा ह्या फॅट कमी असेल त्याचं जे मास उत्पादन आहे ज्याला आपण म्हणतो की 1-10 किलोचा बोकड जर कापला तर सर्वसाधारण 4.5 ते 5.5 किलो आपल्याला त्यापासून मास मिळायला पाहिजे. 48% आपण ड्रेसिंग पर्सेंट म्हणतो त्याला. तर ह्यामध्ये हे मास कमी दिसते, शरीराचे हाड दिसतात, ह्याच्यामध्ये मास कमी मिळते. डाव्या बाजूचे जे बोकड आहे यामध्ये तुम्हाला याच्या कुठल्या प्रकारचे हाड दिसत नाही, त्यामध्ये फॅट असतो. म्हणून हा सिलेक्शन क्रायटेरिया आपण त्यांच्या शरीराच्या आधारे आपण केलं जाते. त्याला बॉडी कंडिशन स्कोर सुद्धा म्हणतो आपण की एखाद्या जनावरांचा बॉडी कंडिशन स्कोर हा 3.5 आपण चांगल्या याचा मानला जातो. 3 खाली असेल, 2.5 असेल तर तो थोडासा कमी याचा मानला जातो. म्हणून ह्या सुद्धा आपण याच्यात लक्ष दिलं पाहिजे. तर आता हे झाले निवडीची पद्धत, ही झाली त्यांच्या बॉडी कंडिशन स्कोरवर. आणि दुसरा जो आहे तो वंशावळी. वंशावळी म्हणजे त्यांच्या नोंदीनुसार जर आपल्या शेतकऱ्याकडे नोंदी असतील एखाद्या शेळीचे की ही शेळी जन्मल्यावर वजन किती होतं तिचं, त्यानंतर 6 महिन्यात किती झालं आणि 9 महिन्यात किती झालं, वर्षात किती झालं आणि ती कधी माझावर आली आणि त्यापासून तिला कुठल्या प्रकारचा रोग झाला, हे सर्व नोंदी आपण जर आपल्या क्षेत्रावरती तोडला तर आपल्याला त्या जनावरांची माहिती मिळते आणि आपण त्या जनावरांचे सिलेक्शन करू शकतो आणि ते सिलेक्शन आपण त्यांना विकण्यासाठी त्यांचा परफॉर्मन्स साठी आपल्याला कामात येते. तर दुसरी जी पद्धत आहे मित्रांनो ती म्हणजे जनावरांच्या
त्यांच्या ब्रीडनुसार, ब्रीड म्हणजे जनावरांची जाती. आता आपल्या देशामध्ये या शेळ्यांच्या जवळपास 45 प्रकारच्या जाती आहेत. त्या जाती ज्या आहेत त्यांच्या ओरिजिन, ओरिजिन म्हणजे ज्या ठिकाणी ओरिजिन झाले, समजा काश्मीर पासून ते कन्याकुमारी असे आपल्या देशामध्ये त्याचे विभाग केले असतात. त्या विभागानुसार समजा काश्मीरी असेल तिचं नाव काश्मीरी शेळी दिलेली आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण तर उस्मानाबादी आहे, त्यानंतर संगमनेरी शेळी आहे, त्यानंतर लोकल ज्याला आपण म्हणतो की काही सांगलीच्या एरियामध्ये, जत आटपाडीच्या एरियामध्ये अशा वेगवेगळ्या लोकल आहेत, त्यांचं नाव दिलेलं नाही, तर आपण देशी म्हणतो. आणि देशीमध्ये सुद्धा नॉन डिस्क्रिप्ट आणि डिस्क्रिप्ट, डिस्क्रिप्ट म्हणजे त्यांचं की आपल्या शरीर रचना माहिती आहे, जशी आपण उस्मानाबादी शेळी म्हणतो. तर उस्मानाबादी शेळी ही काळी असून तिच्या शरीरावर कुठल्याही प्रकारचे डाग दिसत नाही. त्याचप्रमाणे संगमनेरी शेळी, संगमनेरी शेळी येत असताना आपल्याला पांढरी शेळी दिसते, बरोबर. हे त्याच्या जातीच्या गुणधर्मावरून आपण सुद्धा शेळी घेतो. तर शेतकरी मित्रांनो, शेळी निवडत असताना तुम्ही काय केलं पाहिजे की आपल्या जे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची शेळी राहू शकते किंवा तिचे शरीर जी वाढ योग्य प्रकारे होऊ शकते त्याच प्रकारची शेळी आपण निवडले पाहिजेत. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे शेळी निवड करत असताना जो कोणी शेळी पालन करणारा असेल शेतकरी, जसे आपण म्हणतो की मेंढपाळ आहे, त्यांना अनुभव आहे की ते बऱ्याच वर्षापासून हे शेळी पालन करतात, असा शेतकरी घ्यायचा की त्यांना त्या शेळ्यांच्या थोडंफार माहिती असली पाहिजे, त्यांना बाजारात घेऊन जायचं आणि त्यांच्याकडनं शेळ्यांची निवड करून घ्यायची. तसेच जो कोण आपल्या जवळपास जो काही दवाखाना असेल पशुवैद्यकीय दवाखाना, त्यामध्ये डॉक्टर असतात, डॉक्टरांना सांगायचं, डॉक्टरांना घेऊन जायचं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण भोकळ घेतला पाहिजे. हे सर्व करून आपण आपल्या त्या शेळ्यांची निवड करायची. आणि त्यात निवड करत असताना अजून एक महत्वाची बाब म्हणजे आपली शेळी घेत असताना तिच्या शरीरावर कुठल्याही प्रकारचे रोग किंवा कुठल्याही कातडीचा आजार त्या शेळीला नसायला पाहिजे. ती दिसायला तिची कातडी चमकदार असली पाहिजे, तजेलदार असली पाहिजे. त्याचप्रमाणे शेळी, शेळींच्या जो काही नर असेल आणि मादी असेल या दोन्ही दोन्ही आपण बघत असताना काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. तर हे जे आहे व्यवस्थापनाच्या बाबीमध्ये खरेदीची वय, आपण जेव्हा बोकड खरेद करत असतो नर, नर हा आपला 2 ते 2.5 वर्षाचा असला पाहिजे, मादी ही 2 ते 3 वर्षाची, हे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. साधारणपणे 4 ते 5 महिन्याची गाभण असली पाहिजे तर आपण घेत असेल. या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थापनात लक्षात, वयात येण्याचे वय साधारण 7 ते 10 महिने, त्यानंतर ब्रिडिंग ज्याला आपण म्हणतो की जनावरांचे ज्यावेळेस आपण ब्रिडिंग करतो त्यावेळेस मादीचं वय हे 14 ते 16 महिने असलं पाहिजे, तर नर हा आपला 30 ते 36 महिन्याचा असला पाहिजे. कारण ह्या गोष्टी काय महत्वाच्या ठरतात की बऱ्याच वेळेस आपण बघतो की कमी वयाची मादी असेल किंवा कमी वयाचा नर असेल, त्याचे जे शुक्राणू असतात हे व्यवस्थितपणे वाढ झालेली नसल्यामुळे त्यांच्यापासून मिळणारे जे नर पिल्ले असतात ते पिल्ले हे आपल्या वाढ मिळत नाही, त्यांचे वजन होत नाही, त्यांचे मर्तुक वाढतात, लुळे होतात, पांगळे होतात, शरीरावर काही आजार असे आजार ज्याला आपण म्हणतो आपण कातडीचे आजार, खरूज असणे, रिंगवर्म असणे, अशा प्रकारचे वेगवेगळे आजार होतात. त्याचं कारण म्हणजे आपण ज्यावेळेस ब्रीडिंग करतो त्यावेळेस ब्रीडिंग हे कमी वयात जर असेल म्हणून आपण 30 ते 36 महिन्याचा बोकड म्हणजे 3 वर्षाचा साधारण 2.5 ते 3 वर्षाचा बोकड आपण निवडला पाहिजे. तर आणि त्यानुसार वजन सुद्धा तितकंच महत्वाचं ठरलं जाते की ब्रीडिंगचे वळ ज्यावेळेस आपण ब्रीडिंग करतो तेव्हा वजन हे 22 ते 24 किलो साधारण असलं पाहिजे. आणि महत्वाचा जो रेशिओ आहे नर आणि मादी, आपण शेतकरी कळपामध्ये बघतो की जर 20 शेळ्या असतील तर त्याला एक नर असला पाहिजे, हे त्याचं साधारण 20 ते 25 प्रमाण हे शास्त्रीय दृष्टिकोनातून ठरलेलं आहे. तर 20 ते 25 शेळ्यामागे एक बोकड असं ह्या पद्धतीने 100 असतील आपल्याकडे 4 बोकड आपण ठेवले पाहिजेत. तर बोकड ठेवत असताना हा बोकड 3 ते 4 वर्ष आपल्या कळपात ठेवायचा. त्यानंतर हा बोकड आपण एकतर आपल्या जो कोणी आपला शेतकरी असेल त्या जवळचा शेतकरी किंवा आपले 5-6 ग्रुप असतील ते आपण बोकड आपले हे रिप्लेस करायचे, 1-3 वर्षानंतर त्यांचा बोकड आपण घ्यायचा, आपला बोकड त्यांना द्यायचा. कारण काय होतं की जेव्हा ब्रीडिंग आपण करतो ते इनब्रीडिंगचा प्रॉब्लेम, सारखं सारखं तोच बोकड तोच नर आपण आपल्या कळपात वापरला तर त्याचं इनब्रीडिंगचं प्रॉब्लेम हे वाढण्याची शक्यता जास्त असते, म्हणून आपण हा याची काळजी घेऊन हा नर आपण बदलला पाहिजे. तर त्यामध्ये दुसरा जो महत्वाचा आहे की गाभण काळ, आता आपण बघितलं सिलेक्शन केल्यानंतर मग तुम्हाला सांगितलं 145 ते 150 दिवस हे आपल्या शेळ्यांच्या गाभण काळाचा पिरियड असतो. तर हा 150 दिवस आपण त्यात काळजी घेतली पाहिजे. शेळी गाभण झाल्यानंतर नोंद जर आपण आपली ठेवली की या दिवशी आपण ह्या मादीला ह्या नर लावला त्या दिवसापासून 150 दिवसापर्यंत ही आपल्याला गाभण काळ माहिती. तर गाभण काळाचे खाद्याचे व्यवस्थापन आपण बघणारच आहोत, तर काय काळजी घेतली पाहिजे. तर ह्यामध्ये आपण शेळ्यांची काळजी घेत असताना जेव्हा शेळी अडवान्स प्रेग्नंट जेव्हा ती 120 दिवसाची गाभण असते त्यावेळेस तिला बाजूला ठेवलं पाहिजे, तिचं खाद्य व्यवस्थापन वेगळं केलं पाहिजे, तिला कळपात सोडलं नाही पाहिजे, ह्या गोष्टीकडे सुद्धा शेतकऱ्यांनी लक्ष देणं अत्यंत महत्वाचं ठरते.
तर मित्रांनो, आता हे विण्याच्या वेळी करड्यांची संख्या 2 ते 3 असतात आपण म्हणतो, पण ते त्याचा त्यांच्या जातीवर डिपेंड असते. आता हे उस्मानाबादी शैली जवळपास 2-3 किल्ले आपल्याला देते, पण करड्याचे मृत्यूचे प्रमाण हे आपल्या फॉर्म मध्ये 10 ते 12% वर गेलं नाही पाहिजे, ते अतिशय महत्वाचं आपण लक्ष. जर समजा आपल्या फॉर्म मध्ये 12% वर जर मॉर्टॅलिटी मृत्यूचे प्रमाण होत असेल, तर समजायचं आपल्या फॉर्म वर काहीतरी रोगाचं लक्षण दिसत दिसून येत आहे, म्हणून आपण आपल्या जवळील पशुवैद्यकाशी संपर्क साधून आपल्या करडांचे व्यवस्थापन करणं तेवढंच महत्वाचं ठरते, कारण करड हेच आपल्या पुढच्या भविष्याचे उत्पन्नाचे साधन असतात. तर दुसरा जो महत्वाचा विषय आहे त्यामध्ये विश्रांतीचा काळ हा 7 दिवसाचा ठेवला पाहिजे आणि 2 वेतनातील अंतर हे 7 ते 9 महिने असल्या पाहिजे. तर दुसरा जो आहे महत्वाचा मुद्दा त्यामध्ये की आपण ज्यावेळेस विक्री करतो आपल्या बोकडांची, तर हे 6 ते 9 महिन्यामध्ये केली पाहिजे, त्याच्या आतमध्ये नाही केली पाहिजे. तर बरेच शेतकरी आपण ते काय करतात की 6 ते 9 महिन्यामध्ये हे बोकड 6 महिन्याच्या आधी विकतात, त्यामध्ये बोकडाचे वजन व्यवस्थित नसते, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यापासून उत्पन्न कमी प्रमाणात मिळते. आणि हा आपला एक महत्वाचा व्यवस्थापनामध्ये विक्रीचे वजन हे 20 ते 25 किलो आपल्याला असलं पाहिजे. कारण काय होते की जर आपण आपल्या बोकडाचे वजन 20-25 किलोच्या कमी असेल तर आपल्याला त्यापासून मिळणारा नफा कमी मिळतो. म्हणून जर 20 किलो ते 22 किलो वजन 6 ते 9 महिन्यात आपल्याला मिळत असेल, तर समजा की आपला फार्म हा व्यवस्थित व्यवस्थापनामध्ये आपण चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन चालू आहे. आणि मादीचे पुनरुत्पादनाचे एकूण वय म्हणजे सर्वसाधारण आपल्या फार्म मध्ये जी काही मादी असेल ती 7 ते 8 वर्ष आपल्याला कामासाठी येते, त्यानंतर तिचे उत्पादन किंवा ज्याला आपण ब्रीडिंग करू शकत नाही त्यापासून पिल्ले मिळत नाहीत, म्हणून आपण 7 ते 8 वर्ष ती शेळी आपल्या फार्म मध्ये ठेवली पाहिजे. आणि त्याला आपण काय म्हणतो की फार्म मधील कलिंग म्हणजे काही जे महत्वाचे अनप्रोडक्टिव्ह अॅनिमल असतील ते आपण काय करत असतो, ते अनप्रोडक्टिव्ह अॅनिमल आपण काढून टाकत असतो. आपण तर हे अनप्रोडक्टिव्ह अॅनिमल आपण जर काढले तर आपल्याला ह्या महत्वाचा जो खर्च आहे ज्यामध्ये खर्च कशाचा म्हणतो आपण की शेळींना देणारा जो आहे खाद्याचा खर्च असेल 70% खर्च आपला 70% खर्च करावा लागतो, त्यानंतर बाकी औषध असतील हे असतील. म्हणून जे आहेत जे काही आपल्या कामाचे नसतील ते क्लीन करून टाकलं पाहिजे, त्यामध्ये की कंटिन्युअस रोग असणारे, इनब्रिडिंग प्रॉब्लेम असणारे किंवा रिपीट ब्रिडिंग असणारे किंवा काही शेळ्या गाभणत नसतात अशा शेळ्या आपण विकून टाकलं पाहिजे, ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. तर आता दुसरा व्यवस्थापनामध्ये जो आपण गोठ्याची बांधणी, गोठ्याची बांधण्यासाठी कसली कशी असायला पाहिजे, तर शेतकरी मित्रांनो गोठा बांधण्यासाठी जागेची निवड करत असताना ही जागा रहदारीची अथवा गजबजलेली नसली पाहिजे, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आवाज नसला पाहिजे. त्यानंतर गोठ्याची जागा ही उंच ठिकाणी असली पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी पाणी साठून राहिलं नाही पाहिजे. गोठा बांधण्याची जागा हल्की मुरुमाड असली पाहिजे, कारण का मुरुम त्या ठिकाणी वापरतेवेळेस ती पाणी शोषून घेत असते. त्यानंतर गोठ्याची बांधणी करत असताना उतारावर उताराच्या जागेवर असली पाहिजे. गोठा हा आपला पूर्व पश्चिम दिशेने बांधला पाहिजे, कारण का पूर्व पश्चिम म्हणजे सूर्य हा जेव्हा पूर्वेकडून निघतो तेव्हा सूर्याचे किरण आपल्या गोठ्यामध्ये थोडा वेळ प्रकाश आला पाहिजे. तर त्याचा काय होतो उपयोग की आपल्या शेळ्यांच्या मध्ये जे काही साठून असलेले पाणी असेल त्या ठिकाणी जंत जे असतात ते मरण्याचे सूर्यप्रकाश आल्यामुळे निर्जंतित होते आणि त्यामध्ये पाणी साठून राहत नाही आणि आपला गोठा हा स्वच्छ आणि कोरडा असला पाहिजे. कोरडा राहण्यासाठी आपण हा गोठा आपल्या त्या दिशेने बांधला पाहिजे, ठीक आहे. आणि त्यामध्ये हवा सुद्धा ही व्यवस्थित खेळती असली पाहिजे, ज्याला आपण प्रॉपर व्हेंटिलेशन म्हणतो. तर गोठ्याची नियमित मुबलक स्वच्छ पाण्याची सोय आपल्याला असणे गरजेचं आहे. गोठा बांधायची जागा बाजारापासून जवळ असली पाहिजे, कारण का की आपण जेव्हा आपल्या जे शेळ्या असतील मेंढ्या असतील ह्या आपण शेळ्या बाजारात विकण्यासाठी आपल्याला जागा जवळ असली पाहिजे, बाजार जवळ असला पाहिजे. त्यानंतर गोठ्यासाठी विद्युत पुरवठ्याची सोय सुद्धा असणे अत्यंत गरजेचं आहे. तर तिथं आपल्याला मजूर सुद्धा उपलब्ध असले तेवढंच महत्वाचं ठरते. बाजार जवळ असला पाहिजे, लाईट जवळ असली पाहिजे आणि खाद्य विकत घेण्यासाठी मार्केट जवळ असलं पाहिजे. या सर्व गोष्टी आपण आपल्या व्यवस्थापनामध्ये लक्षात ठेवायचं. तर जे ज्यामध्ये आता तुम्हाला हा फोटोग्राफ दिसतोय, या फोटोग्राफ मध्ये तुम्हाला सांगितलं की शेळ्यांचा हा आता हा एक छोटासा फोटोग्राफ आहे ज्यामध्ये शेळ्या हे उघड्या दिसतात, त्यामध्ये साध्या पद्धतीने त्यांनी हे शेळ्या त्यामध्ये ठेवलेल्या आहेत. बाजूला एक कंपाऊंड दिसते आणि हे शेळ्या त्याला पारंपरिक पद्धतीचा आपण म्हणतो. आणि ही सुद्धा एक बाजूने कंपाऊंड केलेला फोटोग्राफ आहे. तर हा एक म्हणजे गावाच्या बाजूला एखाद्या घराच्या बाजूला शेळीपालन असेल ज्यावेळेस सुरुवात केली असेल, 5-10 शेळ्या त्यांनी छोटासा पत्रा लावलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण हा व्यवसाय करत असतो त्यावेळेस महत्वाचं म्हणजे आपण हा व्यवसाय सुरू करत असताना सुरुवातीला एकदम 500 किंवा 100 शेळ्या घेऊन सुरू करायचं नाही. सुरुवातीला आपण 20 शेळ्या 1 बकर
असं आपण ठेवून सुरुवात केलं पाहिजे, जेणेकरून त्यामधील जे बारकावे असतील, जसे की आपल्याला माहिती आहे त्यांचं दंत निवारण असेल, छोट्या याची काळजी असेल, करडाची काळजी असेल, शेळ्यांची काळजी असेल, त्यांचं रोग कुठलं होतात, त्यांना काय औषध दिली पाहिजे, त्या गोष्टी आपण शिकून मग आपले नंतर हे आपण व्यवस्थापन शेळ्यांची हळूहळू मग 50 शेळ्या करा, 100 150 करा, करत करत आपण हा व्यवसाय पुढे वाढू शकतो. तर हा एक फोटोग्राफ आहे की कोकणामध्ये एक आपण शेतकऱ्यांकडे हा केला होता, त्यामध्ये याला बॅटरी टाईप हाऊसिंग सिस्टीम म्हणतो. तर तुम्हाला मी सांगितलं की शेळी व्यवस्थापन करत असताना 25 अर्थबंदिस्त पारंपरिक, तर हा जो आहे तो एक बंदिस्त अर्थबंदिस्तचा गोटा आहे की ज्यामध्ये काही वेळेस शेळ्या हे आपल्या या गोट्यामध्ये असतात आणि काही वेळेस हे, तर हे गोटा तुम्हाला दिसतं यामध्ये वरती कौलाचे खापरे वापरलेले असतात, त्या ठिकाणी ऊन जास्त असेल त्या ठिकाणी हे कौल वापरून त्यामध्ये प्रकाशाचे किरण हे कमी प्रमाणात त्यामध्ये आतमध्ये उष्णता निर्माण करतात आणि शेळ्यांना उष्णतेपासून त्याचा बचाव करू शकतो. त्यामध्ये त्यांनी बांबू वापरून थोडा स्टॉल टाईप स्टॉल फिडिंग ज्याला म्हणतो आपण, ही जागा जमिनीपासून साधारण 1-3 फुटापर्यंत उंच आणि वरती हे बांबू लावलेले असतात की ज्यामध्ये शेळ्यांचे लेंडे असतात, ते लेंडे आपल्याला साफ करण्याची गरज पडत नाही, डायरेक्ट खाली बर्ड्स ज्याला पोल्ट्री जसे आपण म्हणतो की पक्ष्यामध्ये आपण हे खाली लेंड्या जमा करून त्यांना हे करतो, तशा प्रकारे हे बनवलेले आहे. त्यामध्ये पाण्याची टाकी असेल आणि शेळ्यांना बाजूला थोडस रिकामी जागा, तर हा एक प्रकारचा गोटा आहे. तर हे आतमधले शेडमधला फोटो आहे की त्यामध्ये आता ह्याचा तुम्ही बघताय की नर आणि मादी आपण जेव्हा घर बांधत असतो त्यावेळेस आपला गोटा त्यामध्ये नर वेगळं केलं पाहिजे, मादी वेगळ्या ठिकाणी ठेवली पाहिजे, त्यानंतर तिसरा जो कप आहे तो छोट्या करड्यांसाठी केला पाहिजे, असे विभागणी करून आपण त्याचे व्यवस्थापनासाठी मदत करतो. ह्यामध्ये तुम्हाला दिसतंय की प्रत्येक लाकडाच्या मध्ये गॅप दिसते, तर हा गॅप कशासाठी की ज्यावेळेस शेळीचे लेंड्या असतील ते डायरेक्ट आपल्याला खाली जमा होतात, वरती होणार नाही. जर काही थोडेफार जमा झाले असतील ते आपण झाडूनही ते खाली टाकून आपण गोठा हा स्वच्छ करू शकतो. आणि ह्याच्या बाजूने तुम्ही बघताय की सगळे जाळ्या लावलेले दिसतात आणि व्हेंटिलेशन हे हवा खेळण्यासाठी जागा मोकळी ठेवलेली आहे. तर हा सुद्धा एक गोठा आहे ज्यामध्ये भिंत साधारण त्यांनी 1-5 फुटाची भिंत बाजूला बांधून वरती जाळ्या लावलेली आणि वरती टीन, समजा आपल्याकडे उष्णता कमी असेल तर आपण साधे टीन वापरू शकतो, जर उष्णता जास्त असेल तर सिमेंटचे पत्र आपण वापरू शकतो. तर ह्यामध्ये साधारण गोट्याची जी उंची आहे ती साधारण 10-12 फूट सेंट्रल हाईट ठेवली पाहिजे. त्यानंतर आतमध्ये जसं तुम्हाला जागा असेल तशी गव्हाण एका ठिकाणी करायची, दुसऱ्या बाजूला आपण त्याला मॅनेजर म्हणतो दोन्हीच्या मध्ये जाण्यासाठी जागा सुद्धा आपण स्पेस, हे आपल्याकडे जशी जागा असेल त्याप्रमाणे हे आपण व्यवस्थापन करू शकतो. साधारण आपल्याला माहित आहे की शेळीला लागणारी जागा आहे ती जागा त्याच्या पिल्लांना वेगळी, मादींना वेगळी, नरांना वेगळी, ही त्या टेबलमध्ये तुम्हाला पुढे दाखवून त्याप्रमाणे ही जागा सुद्धा आपण आपल्या बोकडांना दिली पाहिजे. तर हा हा एक शेतकऱ्यांचा गोटा आहे की कमी खर्चात, तर सुरुवात जेव्हा आपण करतो त्यावेळेस शेळ्यांच्या घरासाठी सुद्धा आपण खर्च कमी केला पाहिजे. खर्च कमी करण्यासाठी काय करायचं की बऱ्याच वेळेस काय होतं की नवीन नवीन शेतकरी असतात की काही नवयुवक असतात की ते आयटी मध्ये असतात, काही जणांच्या गावाकडे जमिनी असतात, मग ते काय करतात की सर आम्हाला हा व्यवसाय करायचा आहे, मग सुरुवातीला 5-6 लाख रुपये इन्व्हेस्ट करतात घरासाठी, मग ते इन्व्हेस्ट करून त्यामध्ये शेळी पालन करतात. पण अडचण अशी होते की ज्यावेळेस आपण हा इन्व्हेस्ट करतो त्यावेळेस 5 लाख हे टाकून आपण हे इन्व्हेस्ट करणं चुकीचं आहे. त्यासाठी आपण काय करायचं की आपल्याकडे जे उपलब्ध साधनं असतील, जसे की हे जाळी असेल, तुम्हाला जाळी तुम्हाला सहजतेने उपलब्ध होते, किंवा बांबू असतील, किंवा हे लोखंडाचे छोटे छोटे पोल असतील, असे घ्यायचे आणि सुरुवात करताना हे कमी खर्चामध्ये गोठा बांधला पाहिजे. त्यामध्ये कन्स्ट्रक्शन कॉस्ट कमी करून 20 शेळ्या जर आपण सुरुवातीला ठेवलो तर त्या 20 शेळ्यापासून हळूहळू मग आपल्याला त्याचं व्यवस्थापन जेव्हा पूर्णपणे माहीत होईल त्यानंतर आपण आपला हा व्यवसाय हळूहळू पुढे वाढायचा. तर हा एक तुम्हाला एक गोटा दाखवतो आपल्या शेतकऱ्यांनी बनवलेला, त्यामध्ये जसे आपण म्हणतो की ह्याला लागणारे जे काही टीन असतील किंवा आपल्या बाजूला बऱ्याच भंगाचे दुकान असतात, त्या दुकानामध्ये आपण हे सगळे लोखंडाचे पोल असतील किंवा जाळे असतील विकत घ्यायचे आणि हे खाली शहाबादी फरशी टाकू शकतो किंवा मुरुम सुद्धा आपण टाकू शकतो. तर हे शहाबादी फरशी का टाकायची की त्यामध्ये लेडे असेल किंवा हे असेल हे अकुमुलेट होत नाही आणि ते एका ठिकाणी राहून खात नाही आणि ती साफ करण्यासाठी आपल्याला सोपी जाते. आणि हे बाजूला सिमेंटचे पोल लावलेले दिसतात, सिमेंटचे पोल जाळे, हे असे सुद्धा गोटा आपण आपल्याला करू शकतो. त्यामध्ये खाद्यासाठी लागणारे गव्हाण असेल हे आपण चेंज करू शकतो, या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा आपण ठेवू शकतो. ह्या सर्व गोष्टी आपण जर केलं तर आपल्याला अतिशय सोप्या ह्याच्यामध्ये कमी खर्चामध्ये आपण गोटा आपला बांधू शकतो. तर हा आता दुसरा झाला, तर ह्यामध्ये तुम्हाला दिसते की हे जे शेड आहे तर ह्यामध्ये थोडीशी मोकळी जागा सोडलेली आहे, हा पूर्ण बाजूनी कंपाऊंड करून घेतलेला आहे, ठीक आहे, आणि ह्यामध्ये पाण्यासाठी टाकी आणि त्यामध्ये
या दोन प्रकारचे आपण गोठे एक आजूबाजूला झाडे लावणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरतं. कारण ज्यावेळेस आपण आपल्या शेडच्या बाजूला ग्रीन झोन जसं म्हणतो की हे झाडे लावले तर त्या शेडला हवा जी बाहेर ना आत येते ती थोडीशी थंड हवा आपल्याला मिळते. तर हे सुद्धा आपण केलं पाहिजे, त्यामध्ये ग्रीन झोन मेंटेन केला पाहिजे, जनावरांना आपण व्यवस्थितपणे ह्या गोठ्यामध्ये आपण ठेवू शकतो. तर ते हे झालं आता साधारण गोठा. आता मॉडर्न टाईप मध्ये जसं समजा आपला आपला व्यवसाय हा पुढे गेला, आपण समजा याच्यामध्ये जेव्हा हा शेळी पालन करत असतो, व्यवस्थापनामध्ये मॉडर्न गोट हाऊस ज्याला म्हणतो अत्याधुनिक पद्धतीने शेळी पालन करायचं, तर आपण सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे की आपण आधुनिक पद्धतीचे गाईचे गोठे बघितले इस्रायल मॉडेल. आता हा एक मॉडेल आहे. तर ह्यामध्ये जे दोन दिसतात तुम्हाला, या दोन्हीच्या मध्ये स्पेस आपल्याला साधारण जेणेकरून यामध्ये आपण मशिनरी वापरून त्यांना खाद्य हे दोन्ही बाजूला असं टाकू टाकू शकतो आणि फक्त शेळ्या खातात आणि ते इथं आतमध्ये बसतात. त्याला गादी टाईप ज्याला म्हणतो, म्हणजे गवत असेल काय असेल ते टाकून यामध्ये ठेवायचं आणि बाजूला हे त्याला मोठमोठे फॅन्स लावले फॅन्स. ठीक आहे, हा झाला आधुनिक शेड ज्यामध्ये की मॉडर्न टाईप ऑफ हाऊसिंग सिस्टीम. जसं की इन्व्हायरमेंट कंट्रोल हाऊस असेल, आता हा पूर्ण पॅक हाऊस आहे, त्याला कुठल्या प्रकारे बाहेर हवा येत नाही. समजा तिथं बाहेर उष्णता जास्त असेल तर आपण आतमध्ये हे आपलं टेम्परेचर ह्या शेळ्यांसाठी मेंटेन करू शकतो. हे झालं मॉडर्न टाईप ऑफ गोट हाऊस. तर त्या आतमध्ये जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर ह्यामध्ये हे बाहेरच्या साईडला आपण फिडिंग ट्रप्स वॉटरिंग ट्रप्स असे दोन्ही सुद्धा आपण बाहेरच्या साईडला ठेवायचे. शेळ्या आहे आतमधनं बाहेर डोकं काढून ते त्यांचा दे खाऊ शकतात. त्यानंतर हे आता आपल्या जेव्हा शेळी पालनाच्या गोठ्यामध्ये हा एक वेगळा थोडासा आपण फिडिंग बनवलेला, कारण शेळ्या काय करतात साधारण की खात असताना ते खातात आणि त्यामध्ये लेण्या टाकतात आणि ते पूर्ण खाद्य खराब करतात. म्हणून हा आपण थोडासा वेगळ्या टाईपचा पिंजरा आपण बनवलेला आहे. हे फक्त असे डोकं आतमध्ये घालून ते बारीक केलेला चारा खातात. बारीक का टाकायचं की जेव्हा बंदी शेळी पालन जेव्हा आपण करत असतो त्यावेळेस त्यांची जी लागणारी एनर्जी आहे ती एनर्जी पूर्ण खाण्यामधून पास बाहेरची एनर्जी खाल्लेली एनर्जी फक्त त्यांना युटिलाइज होईल म्हणून त्याला आपण हे बारीक बारीक करतो. चावण्यासाठी लागणारी ऊर्जा ही कमी प्रमाणात लागते म्हणून हे खाद्य बारीक करून दिलं पाहिजे आणि त्यामध्ये वेस्टेज ज्याला आपण म्हणतो की खाद्याचं नासधूस कमी होते आणि शेळ्यांना आपण व्यवस्थित त्याचं व्यवस्थापन करू शकतो. तर हा एक फोटोग्राफ्स आहे ज्यामध्ये एक बॅटरी टाईप ऑफ सिस्टीम केलेली आहे आणि हा छोटा एक मॉडेल टाईप आपण बनवला शेतकऱ्यांसाठी की पिंजरा टाईप. समजा एक 10-20 गोठा असेल, कमी जागा असेल, त्यामध्ये असं पॅक पिंजरा करून वरती पत्रे लावून सुद्धा आपण हे शेळ बनवून आपल्या शेळी पालन करू शकतो. हा एक मॉडेल आहे छोटासा बॅटरी टाईप. तर बाहेरच्या साईडला तुम्हाला दिसतात त्यामध्ये त्यांना देणारे खाद्य असेल किंवा पाणी असेल आपण एकत्र सुद्धा देऊ शकतो. या ठिकाणी पाणी सुद्धा लागू शकतो आणि खाद्य पण देऊ शकतो. तर हा एक मॉडेल फक्त आपण शेतकऱ्यांना दाखवण्याचे ठेवलेले आणि हा जो फोटोग्राफ आहे तो एक आपल्या राष्ट्रीय अनुसंधान जो आहे बकरी पालन मथुरेच्या बाजूला त्या ठिकाणी एक मॉडेल म्हणून एक बनवलं होतं. त्यामध्ये की शेळ्यांना शेळ्यांची जी सवय असते तुम्ही बघा की शेळ्याच्या झाडावरती पाय देऊन ते खातात, कारण त्याला आपण एक सिस्टीम म्हणतो शेळ्यांची ब्राउझिंग जसे ग्रेझिंग ब्राउझिंग त्याला त्याच प्रकारची एक हॅबिट असते त्यांना म्हणजे वरती पाय देऊन खाणे झाडावरती झाडावरच्या याच्यावर पाय देऊन खातात. म्हणून हे याच्यावर पाय देऊन खातात. त्यांना असं वाटलं पाहिजे की आपण आपल्या नॅचरल पद्धतीने जे नैसर्गिक पद्धत त्या पद्धतीने खातो त्यामध्ये चारा हा वेस्टेज कमी होतो आणि शेळ्या त्यांना जसं पाहिजे जेवढा पाहिजे तेवढा चारा खातात. म्हणून हा एक मॉडेल शेतकऱ्यांसाठी बनवलेला आहे. तर हा एक फोटोग्राफ एक मागे व्हायरल झाला होता की शेळ्या झाडावर चढून खातात. ते नॅचरल हॅबिट त्यांची पूर्ण करण्यासाठी त्याला आपण दिलं जाते नॅचरल हॅबिट. तर आता हा झाला सिलेक्शन झाला घराचा झाली. दुसरा जो आहे तो शेळीपालनाचा म्हणजे आहार व्यवस्थापन. कारण आहार व्यवस्थापन करत असताना शेळ्यामध्ये साधारणपणे 70% खर्च होतो. तर आपण हा खर्च कमी केला तर आपल्या शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळून हा व्यवस्थापन आपण जास्तीत जास्त बेनिफिट मध्ये करू शकतो. तर आहार पशुपालनामध्ये हा महत्वाचा घटक आहे. खर्च जास्त होतो हे कमी केल्यास आपल्याला फायदा होतो. तर विशेष आर्थिक महत्व आहार जनावरांची शरीराची पोषण वाट करण्याकरता पुनरुत्पादन म्हणजे ब्रीडिंग असेल त्यानंतर त्याचं मॅनेजमेंट असेल ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. तर त्या शेतकऱ्यांना त्याची माहिती असणे अत्यंत गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो आवश्यक अन्नद्रव्य आहे, ऊर्जा प्रथिने पदार्थ आहे, खनिज आहे, जीवनसत्व पाणी आणि हे बाकीचे जे काही लागणार ते सगळे त्याला अन्नात मिळतात. तर जनावरांचे शरीर पोषण उत्पादन या सगळ्या गोष्टी आपल्या त्याच्या खाद्यावर डिपेंड असते. म्हणून आपण आता हे फिडिंग तुम्हाला सांगितली जनावरांचे शेळ्यांची शरीर जी आहे फिडिंग बिहेवियर त्याला आपण ब्राउझिंग म्हणतो. बेस्ट कन्व्हर्टर ऑफ फायबर शेळी ही अशी
पाय देऊन वरती खात असते. तर ह्यामध्ये जे काय असेल याचे काही महत्वाचे मुद्दे थोडेसे इंग्लिश मध्ये टाकलेले मी तुम्हाला सांगतो त्यामध्ये मराठीमध्ये. तर फक्त याचं कारण काय की ही जी शेळी आहे ती ब्राउजिंग म्हणजे वरती चढून खाणे, ती टॉक्सिक प्लांट सुद्धा काही शक्तीशाळेमध्ये जास्त असते. ती काही जर समजा तुम्ही एखादा माती टाकलेला जर चारा असेल किंवा लेंडी पडलेला चारा असेल ती रिफ्यूज करते म्हणजे ती खात नाही. त्याच्यामध्ये एक शक्ती आहे की ती प्रत्येक झाडपालाचा वास घेऊन ती ओळखू शकते किंवा बिटर टेस्ट असेल ती सुद्धा खाऊ शकते. म्हणून शेळ्यांना शेळ्या हा झाडाचा पाला खाऊन ती त्यांचं शरीराची वाढ अतिशय सोप्या साध्या पद्धतीने करत असतात. तर याच्यामध्ये हायर इफिशियन्सी आहे शेळी, हायर डीएमआर आहे शेळ्यामध्ये. तर आता शेळ्यामध्ये जे आपण बघितलं न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट, त्याला आपण म्हणतो की पौष्टिक आहार, त्याच्यामध्ये ते कशावर डिपेंड, त्या शेळ्याच्या जातीवरती आहे, वजन आहे, त्यांचं वय आहे, त्यांचं जे प्रेग्नन्सी. आता आपण सांगितलं की शेळ्या न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट जेव्हा आपण शरीराचे पोषण वाढ देत असताना शेळ्यांना शेळ्यांच्या जातीवर, त्यांच्या वजनावर, त्यांचं जे गाभण असेल, त्यानंतर ते दूध देणार असेल, ह्या सगळ्या गोष्टीवर त्याचं डिपेंड करते. तर त्याच्यामध्ये आपण एक एक बघूया की सर्वप्रथम जे आहे महत्वाचं म्हणजे सुरुवात जेव्हा आपण शेळ्यांची शेळ्यांना शेळ्यांच्या पिल्लांना देण्यासाठी लागणारा सीक, जेव्हा पिल्ल जन्माला येते त्यावेळेस आपण सर्वप्रथम शेळीच्या पिल्ल्याला जन्मल्यानंतर शेळीच्या स्तनामध्ये 3 दिवसापर्यंत जे काही दूध राहते निर्माण होते त्यास आपण चीक म्हणतो. हा चीकाचं महत्व अत्यंत अनन्यसाधारण आपल्या व्यवस्थापनामध्ये मानलं जाते. हे चीक शेळीला 1 तासाच्या आतमध्ये पाजलं पाहिजे, कारण कारण त्याच काळात चीक अन्ननलिकेमध्ये शोषून घेण्याची क्षमता जास्त असते. बरोबर, तसेच चिकामध्ये कर्णांसाठी रोग प्रतिकारक शक्ती जास्त असते, प्रथिनाचं प्रमाण जास्त असते, जीवनसत्व असते, क्षार असतात, हे सर्व प्रकार अधिक प्रमाणात आपल्या दुधापेक्षा जास्त चिकामध्ये असतात. म्हणून आपल्या शेळीच्या पिल्लाला जन्मल्यानंतर 1 तासात चीक पाजणं अत्यंत महत्वाचं ठरते. तर शेतकरी मित्रांनो, ह्यामध्ये कर्णाचे लहान वयात होणाऱ्या रोगापासून संरक्षण होते. तसेच चीक हे शरीराच्या 1 दशांश इतके त्याला दिलं पाहिजे. तसेच चीक एकदाच न पाजता त्याला हे 2 ते 3 वेळा विभागून पाजावे, म्हणजे शरीरात अजून चांगला विनियोग होईल आणि पिल्लांना सांगायला लागणार नाही. तर चीक त्याला आपण कोलोस्ट्रम फिडिंग म्हणतो. कोलोस्ट्रम फिडिंग जर आपण व्यवस्थित केली तर आपल्या पुढच्या काळातील तो होणारा मिळणारा नफा अधिक होऊन जनावर पिल्लांच्या करण्याची वाढ होऊन आपल्याला फायदा होतो. तर बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये मी ज्यावेळेस जातो त्यावेळेस शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की शेतकरी हे त्या पिल्लांना पाणी पाजवत नाहीत, दूध पाजवत नाहीत, 5-5 आठवड्यापर्यंत त्याला काहीच पाजवत नाहीत, कारण ते त्याची एक समज गैरसमज असतात. तर असं न करता प्रत्येक शेतकऱ्यांनी शेळी पालनात जन्मलेल्या पिल्लाची जर काळजी घेतली, त्यांना चीक पाजलं, तर आपल्या पिल्लांना कुठल्याही प्रकारची रोग पुढे येणार नाही. कारण रोग प्रतिकारक शक्ती नसेल तर त्याला कुठल्याच प्रकारचा रोग, प्रत्येक रोग त्याला अटॅक करेल आणि तो त्याचे मर्तणूक वाढेल. म्हणून त्या पिल्लांना त्याच्या आईचे दूध पाजणे हे अत्यंत महत्वाचे ठरते. म्हणून आपण न चुकता आपल्या कर्णांना हे शेळीचं दूध पाजलं पाहिजे. जर समजा एखाद्या शेळीला दूध नसेल, त्याला पर्याय म्हणून आपण आपल्या गाईचे दूध, साधारण जे देशी गाईचं असेल, 200 ml दूध घ्यायचं, त्यामध्ये एक अंड्याचा पिवळा बलक काढून त्याचं पांढरं जो आहे तो त्यामध्ये टाकलं पाहिजे. एक अंडं, त्यानंतर कॅस्टर ऑइल 100 ml, तसेच एक अँटीबायोटिक ऑक्सिडेटर सायकल असेल किंवा कुठला अँटीबायोटिक त्यात मिक्स करायचं आणि त्याला आर्टिफिशियल कोलेस्ट्रॉल म्हणजे कृत्रिमरित्या बनवलेलं चीक म्हणतात, हे आपण आपल्या त्या शरीराला पाजलं पाहिजे. म्हणजे हे आपल्याला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. तर आता आपण बघूया की खाद्य व्यवस्थापन ज्यावेळेस आपण करतो त्यामध्ये 3 प्रकार खाद्य दिले जाते. एक म्हणजे स्टार्टर आहे, दुसरा त्यानंतर फिनिशर. जसं आपण पोल्ट्रीमध्ये स्टार्टर फिनिशर म्हणतो, त्या शेळीमध्ये स्टार्टर म्हणजे सुरुवातीला 7 ते 90 दिवसापर्यंत देतो त्यामध्ये. तर हे तुम्हाला एक फॉर्म्युले सांगितलं की काम म्हणजे गाईचा भुसा असेल, मका असेल, किंवा जीएनसी म्हणजे ज्याला आपण शेळ्यांचं शेंगाचं पेंड म्हणतो, आणि व्हीट म्हणजे आपल्या गव्हाचा भुसा, त्याचं मिनरल मिक्सर आणि सॉल्ट, हे एक छोटस कॉम्बिनेशन आहे. त्यात 20 किलोग्राम मेज, 22 किलो, 35 किलो जीएनसी आणि 20 किलो गव्हाचा कोंडा आणि मिनरल मिक्सर 2.5 किलो आणि 1/2 किलो सॉल्ट, असे टोटल 100 किलोचं मिश्रण आपल्या घरी बनवून तर आपण केलं तर स्टार्टर रचना आपण आपल्या घरी बनवू शकतो. तर हा तुम्हाला सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की आपल्या घरच्या घरी जर आपण खाद्य बनवलं तर आपल्याला खाद्यावर लागणारा खर्च कमी होतो आणि आपल्या शेळ्यांची शरीर वजन वाढून आपल्याला त्याचा फायदा मिळतो. ठीक आहे, तर त्यानंतर सेकंड आहे तो ग्रोवर. ग्रोवर जो आहे तो आपण ह्याच्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे. यामध्ये मका 50 किलो, तर मका आपण वाढवलेले आहे, ब्रँड कमी केलेलं आहे. आणि ग्राउंडनट केक ज्याला आपण शेंगाची पेंड 1-10 किलो, तर हे आणि मोलासेस आणि मिनरल मिक्सचर आणि सॉल्ट थोडस वाढवलेलं आहे. त्यात थोडस एनर्जी, प्रोटीन आणि प्रथिनेचं प्रमाण थोडस इकडे तिकडे कमी जास्त करतो आणि आपण हे फॉर्म्युला वापरून आपल्या घरी खाद्य करून आपल्या शेळीला आपण हे देऊ शकतो.
तर ह्यामध्ये दुसरा जो फिनिशर आहे, फिनिशर म्हणजे ज्यावेळेस आपल्याला मार्केटला एखादा द्यायचा असेल, त्यावेळेस मार्केट वेट करण्यासाठी आपल्याला याचं वजन 20-30 किलो आणण्यासाठी त्याला मका, ज्वार, ब्रान, ग्राउंडनट की थोडीशी वाढवली आपण, हे असा मिक्सर करून आपण त्यांना देऊ शकतो. हे मार्केट फिनिशर म्हणजे जे आता आपल्याला 6 महिन्याच्या नंतर विकण्यासाठी जो पाहिजे. त्यानंतर ड्राय जी काही शेळी असेल ती आपल्याला दूध देत नसेल किंवा ती बाकीचं काही उत्पादन देत नसेल, गाबण नसेल, ती आपली फक्त सॅटिस्फाय, तिला जर आपण बाहेर चालवलं तरी तिचं तिचं खाणं पूर्ण मिळते आणि तिला फक्त 200 ग्राम मिनरल हे आपण तिला रोज दिलं पाहिजे. आणि चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे गाभण शेळी. गाभण शेळीमध्ये आपल्याला स्पेशल केअर म्हणजे तिला एक वेगळी काळजी घेतली पाहिजे, कारण 1/3 जेस्टेशन जेव्हा झालं किंवा साधारण अर्ध्या महिन्याच्या नंतर तिला आपण, तिला जास्त प्रमाणे प्रोटीन लागतात, कॅल्शियम लागतात, फॉस्फरस लागतात, कारण आतमध्ये गर्भाची वाढ, तिला आपण कॅल्शियम फॉस्फरस हे जास्त दिलं पाहिजे. आणि जे काही कॉन्सन्ट्रेट मिळते ज्याला आपण मिक्सर म्हणतो किंवा ज्याला आपण रेडीमेड खाद्य म्हणतो, असे हे आपल्याला 300 ते 400 ग्राम एका शेळीला आपण रोज दिलं पाहिजे. आणि तिला जे लिक्स, लिक्स म्हणजे काय की चाटण विटा असतात, ते आपण आपल्या गोठ्यामध्ये बांधलं पाहिजे, त्याच्यामुळे कॅल्शियम फॉस्फरस सगळं मिळायला पाहिजे. ती झाली का आपण त्यानंतर तिसरा चौथा जो आहे तो म्हणजे शेळ्यांच्या मग लॅक्टेटिंग म्हणजे दूध देणारी शेळी. तिच्यामध्ये थोडस आपण हे इथं मका वाढवली, हे याच्यामध्ये ग्राउंडनट हे कमी केलेले, तिला मिनरल मिक्सचर वाढवले, तर दुधासाठी हे खाद्य आपण भरून त्या शेळीला आपण दिलं पाहिजे, कारण तिच्या करण्यासाठी पण लागते आणि तिच्या दूध वाढीसाठी लागतात. ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला अतिशय महत्वाच्या ठरतात. तर दुसऱ्या खाद्यामध्ये हिरवा चारा जेव्हा आपण, हा झाला कॉन्सन्ट्रेट म्हणजे हे रेडीमेड खाद्य, चारा व्यवस्थापन करत असताना तिला हिरवा चारा, वाळलेला चारा आणि कॉन्सन्ट्रेट, हे तीन कॉन्सेप्ट आपण शेतकऱ्यांना लक्षात घेतलं पाहिजे. तर जेव्हा आपण हे देतो, साधारण एका शरीरा 3 ते 4 किलो हिरवा चारा देणं गरजेचं असते, 200 ते 250 ग्राम कॉन्सन्ट्रेट मिक्सर जे आपण आधी बोललो ते दिलं पाहिजे, आणि गाभण असेल तर 100 ग्राम ऍडिशनल दिलं पाहिजे, आणि जर ब्रीडिंगचा बोकड असेल तर त्याला 200 ग्राम ऍडिशनल खाणं ते रोज दिलं पाहिजे. त्या आता ह्याच्यामध्ये हे हिरवा चारा देत असताना शेतकऱ्यांना माहिती, त्याच्यामध्ये मका आहे, त्यानंतर आता हे जे तुम्हाला दिसतं ह्याला आपण हायड्रोपोनिक, हायड्रोपोनिक म्हणजे मातीविना शेती कन्सेप्ट जो होता त्याप्रमाणे आपण हा हिरवा एक साधारण 9 दिवसामध्ये आपल्याला 1 किलो मक्यापासून 14 ते 15 किलो हिरवा चारा मिळते. हा चारा आपण आपल्या याच्यात छोट्या युनिटमध्ये तयार करून आपल्या शेळ्यांना हे आपण देऊ शकतो. तर हे एक कन्सेप्ट आहे. त्यानंतर रुसन आहे, बर्सिम आहे, खाऊपी आहे, ओट आहे, ह्या सगळ्या हिरवा चारा आपण आपल्या व्यवस्थित करून त्यांना आपण देऊ शकतो. आता व्यवस्थापनामध्ये जे तुम्हाला दुसऱ्या बाब आहे त्यामध्ये जेव्हा 100 पेक्षा जास्त शेळ्या असतात तेव्हा आयडेंटिफिकेशन करणं गरजेचं असतं, त्यांना ओळख. तेव्हा एखाद्या शेळ्याचा इन्शुरन्स करतो आपण, त्या इन्शुरन्स करत असताना त्या शेळ्यांना लागणारे आयडेंटिफिकेशन, जसे आपण तुम्हाला आपण एक नंबर देऊ शकतो शेळ्याच्या कानावरती आणि मारू शकतो, हे आयडेंटिफिकेशन करणं गरजेचं असतं. त्यानंतर डिपिंग करणे, हे डिपिंग म्हणजे एक टँक मध्ये शेळ्यांना गुळून काढणे, ज्याच्या अंगावरची लिख असतील, पिसा असतील, लोह असतील, हे करण्यासाठी डिपिंग सुद्धा करणं तेवढंच गरजेचं ठरते. हे एक डिपिंग टँक आहे आपल्याकडे, दिलावल कंपनी आहे, बऱ्याच कंपनीचे प्लास्टिकचा जे बनवतात त्यांना आपण जर सांगितलं तर ते आपल्याला असे बनवून देतात, त्यापासून आपण हे डिपिंग टँक विकत घेऊन आपल्या फार्म मध्ये करू शकतो. तर हे टॅटो मशीन आहे, हे मशीन दाखवण्याचा उद्देश एवढाच की ते आपण त्यांना कानावर बिल्ले मारण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. डी हॉर्निंग, काही शेळ्यांना जास्त मोठे शिंगे असतात, हे लहान असताना साधारण 2 महिन्यामध्ये जर डी हॉर्निंग केलं ते आपण त्याचं शिंगे वाढण्यासाठी कमी करतात. त्याचं कॅस्टेट, काही बोकडाचं वजन वाढवण्यासाठी त्याचे आपण कॅस्टेशन करतो, ज्याला अंडे करणे म्हणतो आपण, हे इन्स्ट्रुमेंट वापरून सुद्धा आपण त्यांची हे करू शकतो, वजन वाढण्यासाठी कॅस्टेशन करून त्याचा उपयोग केला जातो. तर दुसरा जो आहे मॅनेजमेंट व्यवस्थापनामध्ये, शेळ्यांचे वजन हे आपण रेग्युलर घेतले पाहिजे. आता हा एक वजन काढा आपण बनवून घेतलेला आहे, शेतकऱ्यांना काही नाही, फक्त आतमध्ये हा जसे बोकड टाकला, आता बोयर जातीचा बोकड आहे आफ्रिकन, साधारण 90-95 किलो वजन असते, तर हे त्याला अटॅच केलेलं असतं डायरेक्ट. तुम्ही वजन आत केल्यानंतर प्रत्येक अॅनिमलचा टॅगिंग नंबर टाकायचा आणि याच्यामध्ये रेकॉर्ड करायचं, म्हणजे आपल्याला हे दैनंदिन व्यवस्थापनामध्ये लक्षात येते की आपला बोकड असेल किंवा शेळी असेल किती दिवसात किती वजन देते, हे सुद्धा आपल्याला बिईंग मध्ये महत्वाचं ठरते. आता आयडेंटिफिकेशन मध्ये तुम्हाला सांगितले बिल्ले नंबर असतात, 100 नंबर आहे, 5 नंबर आहे, 10 नंबर आहे, या प्रकारचे नंबर कानामध्ये लावून आपण त्यांची ओळख करण्यासाठी आपण हे आयडेंटिफिकेशन टॅग्स हे आपल्याला वापरणं महत्वाचं ठरते, जेणेकरून त्याचा इन्शुरन्स करू शकतो आपण, इन्शुरन्स सुद्धा वापर केला जातो. तर हा आहे त्यामध्ये ऑटोवॅक वाटत, जसं की आता आपल्याला माहित आहे की पाण्याचा काही ठिकाणी तुटवडा होतो, कमी पाणी वेस्टेज कमी करण्यासाठी हा एक ऑटोवॅक्सिनेटर आहे. ह्यामध्ये जेव्हा शेळीचं तोंड ह्या यायला लागेल तेव्हाच पाणी बाहेर येते, जेव्हा त्यांना जेवढं लागेल तेवढंच पाणी ती शेळी पित जाते, म्हणून हे ऑटोवॅक्टर आपण ऍड करायचा. त्यानंतर आता आरोग्य व्यवस्थापन करत असताना व्हॅक्सिनेटर, समजा आपल्याकडे हा ऑटोवॅक्सिनेटर आहे,
एका वेळेस आपण 100 शेळ्यांचं वॅक्सिनेशन फटाफट करू शकतो या वेबसाईट मध्ये. त्यामध्ये फक्त तुमचं पॉइंट ऍडजस्ट करायचं आणि त्यांना हे द्यायचं. तर हे करत असताना आता हे झालं सिलेक्शन झालं खाद्य व्यवस्थापन. आता जो पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आरोग्य व्यवस्थापन. तर आरोग्य व्यवस्थापन करत असताना आपल्या शाळेमध्ये दंतनाशक औषध पाजणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामध्ये 3 महिने 6 महिने आणि वर्ष असा शेड्यूल असतो. त्या शेड्यूल मध्ये जंत म्हणजे राऊंड वर्म आहे, टेपवर्म आहे, फॅट वर्म आहे, या प्रकारचे जंतनाशक औषध आपण आपल्या शाळेला पाजायचे की ज्यामध्ये त्यांना होणारे रोग कमी होतात. आणि त्यानंतर लसीकरण. आता शेळ्यामध्ये साधारण शेतकरी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपल्या भागात कोणते रोग येतात. त्यामध्ये देवी आहे ज्याला पॉक्स म्हणतो आपण, गोट पॉक्स आहे, त्यानंतर ब्लॅक क्वार्टर आहे, त्यानंतर एच एच ज्याला हिमोरॅजिक सेप्टिसेमिया म्हणतो आपण ते आहे, किंवा एन्ट्रायटिस किंवा एन्ट्रोटॉक्झिमिया ज्याला आपण बऱ्याच वेळेस शेळ्या बघा बऱ्याच वेळेस पटापट मरतात, चुटकी म्हणतात काही लोक. हे पावसाळ्यामध्ये जेव्हा बदल घडून येते, जसा जसा की आपल्याला माहित आहे की उन्हाळा संपला आणि पावसाळा सुरू झाला, किंवा पावसाळा संपला हिवाळा सुरू झाला, त्यावेळेस शेळ्यामध्ये ऋतुमानातील बदलाव झाल्यामुळे शेळ्यांच्या शरीरावर त्यांच्या आरोग्यामध्ये बऱ्याच वेळेस काही असे एच एस ज्याला घटसर म्हणतो हा सुद्धा रोग होण्याची शक्यता असते. हगवण ज्याला म्हणतो आपण इंट्राइटिस ह्या होण्याची शक्यता असते. एकटांगे रोग आहे, शरीरावर खात्रीवर पॉक्स होणे हा रोग आहे. त्या सर्व रोगांचे लसीकरण आपल्या शासकीय दवाखान्यामध्ये, पशुवैद्यक दवाखान्यामध्ये प्रत्येक ठिकाणी लस हे शासनाच्या दरामध्ये दिली जाते. तर आपण आपल्या सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांना भेट देऊन आपल्या जनावरांचे लसीकरण जंतुनाशक औषधे पाजून घेतलं पाहिजे. आपल्याला होणारा कुठलाही पुढच्या ह्याच्यात रोग हा कमी होऊन आपल्या शेळ्यांचे व्यवस्थापन करून आपण त्यांचे दैनंदिन रोगापासून आपण आपली त्यांची काळजी घेऊ शकतो. तर साधारण रोग असतील जसे लकरडांचं मोठ रोग असेल, लकरडांचं तपासणी असेल, रक्त तपासणी असेल, त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे की आपल्या कळपातील शेळ्यांचे नमुने घेतले पाहिजे. समजा आपल्याकडे 50 शेळे असतील तर 50 पैकी एक साधारण 5-5 शेळ्यांचे 25-20 शेळ्यांचे लेंडी घ्यायचे आणि लेंडी तपासणी करून घेतली पाहिजे. ही लेंडी तपासणीमध्ये कुठल्या प्रकारचे जंत त्या लेंड्यामध्ये आपल्याला सापडतील किंवा त्याचे अंडे सापडतात ते तपासल्यास आपल्याला त्यांच्यापासून होणारे रोग बचाव करण्यासाठी त्यांना आपण जंताचे औषध पाजून त्याच्यापासून त्याचे बचाव करू शकतो. तसेच वॅक्सिनेशन शेड्यूल आहे, ते शेड्यूल आपल्या फॉर्म मध्ये लावा, कुठल्या महिन्यात कुठलं केला पाहिजे हा जर आपण आपल्या पशुवैद्यकाशी संपर्क केला तर आपल्याला ह्यापासून होणारे शेळ्यांचे नुकसान टाळून आपण त्यांचे व्यवस्थापन करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो यामध्ये की आपण सर्वांनी मी जसं सांगितलं शेळ्यांची निवड, त्यांचं खाद्य, त्यांचं घर व्यवस्थापन आणि आरोग्य व्यवस्थापन त्याकडे जर आपण लक्ष दिलात तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे रोग शेळ्यांना न होता त्यापासून आपल्याला अधिक उत्पादन मिळण्यास उपयोग होतो. त्याचप्रमाणे शासनाच्या अशा काही योजना आहेत की ज्यामध्ये शासनाची योजना अशी आहे की शेळ्यांचे त्याला काय म्हणतो आपण विमा हा काढून घ्यायचा. कारण काय होतं की बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना माहिती नसते की विमा कसा काढायचा. तर ते आपण आपल्या पंचायत समितीच्या डॉक्टरांकडे जायचं, तिथं पशुवैद्यकीय डॉक्टर असतो त्या पंचायत समितीमध्ये, त्यांना भेट द्यायची आणि ते तुम्हाला सांगतील की सरकारचा काही शेअर असतो. समजा 100 रुपये आपण दिलात तर 100 रुपये गव्हर्नमेंट देतात. असा तो विमा आपल्या तुमच्या शेळ्यांची किमतीवरती ठरला जातो. डॉक्टरांनी किंमत ठरल्यानंतर तो विमा काढून घ्यायचा. जर समजा आपत्कालीन काही अडचण आली, शेतकऱ्यांना पूर आला किंवा काही शेळ्या काही वेळेस बऱ्याच वेळेस काही आजाराने मरतात तर त्यावेळेस शेतकऱ्यांना त्यांचा बेनिफिट मिळतो आणि शेतकऱ्यांचा होणारा जो लॉस आहे तो कमी होतो. आणि शेतीपूरक व्यवसाय म्हणून हा आपण जर केला तर शेतीमध्ये एखाद्या वेळेस आपल्याला उत्पन्न जर नाही मिळालं तर आपल्याला बसवणारा हा एकच व्यवसाय आहे की आपण त्यावरती आपल्या जे काही उत्पन्न असेल ते आपल्याला त्या शेळ्यापासून घेऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो एवढी आपण काळजी घ्या आणि आपला जो आहे उत्पन्न तो आपण वाढण्यास मदत होईल. तर काही आपले प्रश्न असतील तर आपण त्यावर डिस्कस करूया. धन्यवाद. बोकरे साहेब शेअरिंग बंद करा. ओके मॅडम. बंद झालं मॅडम. हो झालंय. ओके सर. हो तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत. तुमच्या तिथे खाली क्वेश्चन आन्सर टॅब दिसतोय, तुम्ही वाचू शकताय का? मी वाचून सांगू आपल्याला. कसे चालेल मॅडम, तू वाचायला चालेल? हो तू वाचा, मी मग त्याचं उत्तर देईल, काही प्रॉब्लेम नाही. पहिला प्रश्न सदानंद यांचा आहे की त्यांनी विचारलंय प्लीज क्लासिफाय द रेनी सीझन डिसीज ऑन पॉट्स, ऑल्सो विंटर सीझन अँड हाऊ टू प्रिव्हेंट इट. ओके
चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही दयानंद सर. तर हा जो आहे की विंटर, जसं आता आपण म्हणतो आपल्याकडे सीजन आहे विंटर मध्ये, किंवा हिवाळ्याचे दिवस असतील, पावसाळ्याचे असतील आणि उन्हाळा असेल, या तीन सीजन मध्ये सर्वसाधारण शेळ्यामध्ये जर आपण बघितलं तर पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त शेळ्यांना आजार होण्याची शक्यता असते. तर ज्यामध्ये की आता मी तुम्हाला सांगितलं की खुरी रोग, ज्याला आपण FMD म्हणतो, हा सर्वसाधारण जास्त शेळ्यांना होते आणि दोन्ही पायाच्या खुरामध्ये होणारा रोग, त्याला आपण एक टांग्या म्हणतो. दोन्ही पायाच्या खुरामध्ये काय होतंय, फोड होतात त्यांना, थोडासा रक्तस्राव येतोय, पू भरल्यासारखं होतं आणि शेळ्या लंगडतात. तर हा रोग आपल्याला पावसाळ्यात सर्वसाधारण दिसून येतात. त्यानंतर इंट्राइटिस, इंट्राइटिस नावाचा एक रोग आहे की त्याला आपण हगवण लागणे म्हणतो. तर हा रोग जेव्हा शेळ्यांना होतो त्यावेळेस आपण काय काळजी घेतली पाहिजे की आपल्या शेळ्या दलदलीच्या भागात शक्यतो कमी प्रमाणात दिलं पाहिजे, ज्या ठिकाणी पाऊस पाऊस ज्यावेळेस होतो पावसाळ्यामध्ये काय होतं की चिखल होतं, चिखल शेळ्या गेली की चिखल लागून त्या चिखलामध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणतो आपण, ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स जमा होऊन त्या शेळ्यांच्या पायामध्ये जखम होतात आणि ते लंगडतात. म्हणून त्यांना काय केलं पाहिजे की त्यांना त्या ठिकाणी शक्यतो अवॉइड केलं पाहिजे. आणि जर समजा झाला तसा रोग तर त्यांना काय नाही, फक्त पोटॅशियम परमँगनेट हे बाजारामध्ये मिळते, त्या पोटॅशियम परमँगनेट आपण वॉश केलं पाहिजे आणि एक अँटीबायोटिक असेल किंवा पुरी पावडर लावला तरी हा रोग आपण कंट्रोल करू शकतो. आणि दुसरा जो आहे की FMD, ज्याला आपण फूट अँड माउथ म्हणजे तोंड आणि खूर पाय, हे दोन्ही त्यामध्ये आजार दिसून येतात, ज्यामध्ये की लाळ गळणे, पाय लंगडणे. तर हा एक व्हायरल डिसीज, ज्याला आपण व्हायरस म्हणतो, व्हायरल डिसीज विषाणूजन्य आजार आहे. हा आजार एका शेळीपासून दुसऱ्या शेळ्यांना होतो, तर त्याच ह्याच्यात होतो. म्हणून आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये याची लस उपलब्ध असते, ती लस वापरून आपण त्यांचं निवारण करू शकतो, प्रिव्हेंशन करू शकतो. तर हिवाळ्यामध्ये काय होतात, हिवाळ्यामध्ये सर्वसाधारण पॉक्स आहे, पॉक्स उन्हाळ्यात सुद्धा होऊ शकतो, हिवाळ्यात सुद्धा होऊ शकतो, कातडीचे आजार असतील, निमोनिया साधारणतः हिवाळ्यात होते, निमोनिया म्हणजे लंग्स इन्फेक्शन. तर हे कशामुळे होते, साठवलेलं पाणी असेल किंवा एखाद्या शेळीपासून दुसऱ्या शेळीला होते, तर ह्या गोष्टी आपण लक्ष देऊन तपासणी केल्यास त्यांना सुद्धा आपण डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतल्यास ते सुद्धा रोग आपण प्रिव्हेंट करू शकतो. ठीक आहे, पुढचा मॅडम प्रश्न दुसरा घेऊ प्रश्न. साहेब. येस मॅडम. हो, आता यांनी नाव दिलेलं नाहीये, पण त्यांचा ओके प्रश्न आहे, गाभण शेळीच्या आहाराचे नियोजन किंवा ओके गाभण शेळीला काय आहार द्यायचे जेणेकरून तिची होणारी करडे मजबूत आणि हेल्दी होतील. ओके आपण जसं तुम्हाला सांगितलं की जेव्हा चारा किंवा खाद्य व्यवस्थापन करत असताना आपण गाभण शेळीचं व्यवस्थापन आहे किंवा विलेल्या शेळीचं असेल, दुधाच्या शेळीचं असेल किंवा मार्केटिंग म्हणजे जे बाजारासाठी करतो आपण, तर गाभण शेळीमध्ये जेव्हा व्यवस्थापन करतो त्यावेळेस आपण त्या गाभण शेळीला रुटीन जे काही आपल्या रोजच्या शेळ्या असतात, समजा आपण रोजच्या शेळीला 200 ग्रॅम रोज, 150 ग्रॅम आपण जर खाद्य देत असेल, खाद्य म्हणजे कुठलं कॉन्सन्ट्रेट, ते म्हणजे आंबवण म्हणतो आपण, ते तिला ऍडिशनल दिलं पाहिजे 150 ग्रॅम कमीत कमी, बरोबर. तर कारण काय होतं की तिच्या शरीरामध्ये वाढत असलेल्या गर्भाला अधिक पोषण लागते, म्हणून त्यासाठी कॅल्शियम आणि फॉस्फरस ऍडिशनल दिलं पाहिजे आणि त्यासोबत न्यूट्रियंट न्यूट्रिय त्याला आपण न्यूट्रियंट पावडर म्हणतो की बाजारामध्ये मिळते न्यूट्रियंट, ज्याला आपण मिनरल मिक्सर म्हणतो, हे मिनरल मिक्सर साधारण 20 ग्रॅम त्या शरीराला आपण ऍडिशनल दिलं पाहिजे, त्यासोबत कॅल्शियम फॉस्फरस दिले पाहिजे, जेणेकरून त्या शेळीच्या गर्भाच्या वाढीस मदत होते, हे आपण काळजी घेतली पाहिजे. तर ही काळजी घेतली तर आपल्याला त्या पुढच्या होणाऱ्या करडास त्याचे वजन चांगले मिळेल आणि त्यापासून शेळीला दूध सुद्धा चांगले मिळेल. तर ही आपण काळजी आपल्या गाभण शेळीला ऍडिशनल ऍडिशनल फीड ज्याला म्हणतो आपण, आणि हिरवा चारा हा सुद्धा आपण देणं तेवढंच गरजेचं ठरते. ठीक आहे, तो प्रश्न घ्या मॅडम. हो, सदानंद यांचा प्रश्न आहे, हाऊ टू मॅनेज फूड सप्लिमेंट्स. हाउ टू मॅनेज फूड, फूड सप्लिमेंट्स. हो, ओके. फूड सप्लिमेंट मध्ये साधारणतः आपल्याला माहिती की त्याच्यात प्रोबायोटिक्स आहे, प्रीबायोटिक आहे, अँटीबायोटिक आहे आणि वाढीसाठी वापरणारे फीड ऍडिटिव्स त्याला म्हणतो आपण, हे आपण वापरतो. हे मॅनेज करत असताना आता जे कंपन्या बऱ्यापैकी हे सगळ्यात ऍडिशनल करून देतात, तर त्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे ऍडिशन करण्याची गरज नाही. आपण फक्त आपल्या फार्म मध्ये ऍडिशनल चाटण वीट ठेवली पाहिजे आणि मिनरल मिक्सचर साधारण 20 ग्रॅम रोज एका शेळीला दिलं पाहिजे. जर तुम्हाला पाहिजे असेल, समजा एखादा ब्रीडिंग प्रोग्राम तुम्ही करत असाल, तुमच्याकडे मोठा फार्म असेल, किट सिंक्रोनायझेशन असेल, की एकाच वेळी 100 शेळ्या गाभण आणायचं असतील, आपण त्या आपण त्याला हार्मोनल ट्रीटमेंट देतो, हे ऍडिशनल ऍडिट्यूज आपण देऊन ते आपण मॅनेज करू शकतो. ठीक आहे मॅडम, पुढचा प्रश्न घेऊ सर. येस येस मॅडम. हा, श्याम यांचा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलियन बॉर इज ओके कमर्शियल प्रॉफिटेबल, एनी एक्स्ट्रा केअर इज रिक्वायर्ड टू बी टेकन. येस येस ओके मॅडम.
ऑस्ट्रेलियन बोर जो आहे, आफ्रिकन बोर ज्याला म्हणतो आपण, तर आपल्या भारतामध्ये सर्वप्रथम लिंगोयकर फार्म जो ब्रिटनमध्ये आहे त्यांनी हा बोर आणलेला आहे, आणि ते त्यांच्या जवळपास शेतकऱ्यांना हा आफ्रिकन बोर ब्रीडिंग साठी त्यांनी दिलेला आहे. आणि तो बोर जो आहे, जसं आपण म्हणतो की देशी शेळीचे वजन 6 महिन्यात साधारण 18 किलो ते 22 किलो पर्यंत आपण घेतो, त्याच्यामध्ये सायंटिफिक फिटिंग करून, तसा बोर जो आहे तो आपल्याला 60 किलो पर्यंत वजन आपल्याला देतो त्याच्यामध्ये मॅच्युरिटीच्या वयामध्ये. तर ऑफकोर्स जर वजन जास्त असेल तर त्याला फिडिंग देणं अत्यंत तेवढंच लागते. जसं आपण बघतो की देशी गाय दूध किती देते, 5 लिटर, तर संकरित गाय 20 लिटर दूध देते. म्हणून संकरित गायला आपण एक्स्ट्रा फीड कॉन्सन्ट्रेट असेल किंवा ग्रीन असेल तसं देतो, तसंच त्या बोयर जातीला सुद्धा आपल्याला जास्त प्रमाणात खाद्य द्यायला लागते. जसं की आपल्या शरीराला 3 लागेल त्याला 6 साधारण 6 किलो पर्यंत हिरवा चारा असेल, 1 किलो कॉन्सन्ट्रेट असेल, हे थोडस खाद्य त्याच्या वजनानुसार आपण त्याला द्यायला लागतो. या गोष्टी आपण जर केल्या तर त्या बोयर मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे मॅडम, नेक्स्ट. याच्या पुढे काही प्रश्न आता तरी नाहीयेत सर, ओके कारण की तुम्ही बरेच मुद्दे आवरून घेतलेत त्याच्यामुळे बहुतेक प्रश्न राहिलेले नाहीयेत. ओके तर मॅडम, तुम्ही आता तुमच्या समारोपाकडे नेऊ शकता कार्यक्रमाला. ओके मॅडम, ओके मॅडम, धन्यवाद मॅडम. तर सर्व शेतकरी मित्रांनो, आज जे काही आपण डिस्कस केलेलं आहे या मार्गदर्शनामध्ये, तर माझा नंबर आहेच, आणि काही आपल्या शेतकऱ्यांना प्रश्न असतील तर तुम्ही पुन्हा विचारू शकता. तर आपण ह्या शेळी पालनाच्या ह्याच्यामध्ये व्यवस्थापनाचा जो मुद्दा मी सांगितला, हा व्यवस्थापनाचा मुद्दा आपण केला तर नक्कीच तुम्हाला प्रॉफिट होऊन त्यामध्ये शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळण्यासाठी मदत होते. ठीक आहे, तर मी सर्वांचे धन्यवाद देतो की आपण सर्वांनी वेळात वेळ काढून आपला जो काही कार्यक्रम आहे त्यामध्ये आपण ऐकला. तर मी तसे आपल्या माझ्या माझ्या कॉलेजकडून आणि कॉलेजच्या वतीने आणि पशु व्यवस्थापन विभागातर्फे मी आपले किसान आणि तसेच रुपाली मॅडम यांचे धन्यवाद करतो की त्यांनी मला बोलण्यासाठी संधी दिली. धन्यवाद मॅडम. Thank you.